भारतीय विद्याभवनाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प पाहून आणि त्यांची कल्पनाशक्ती पाहून उपस्थित सुद्धा थक्क झालेत. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्राचे संचालक डॉक्टर सोमक राय चौधरी यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि यातील प्रत्येक प्रकल्पाबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली आणि त्यांचं कौतुक करून त्यांना काही सल्ले दिले. यावेळी त्यांनी मुक्तांगणचंही कौतुक केलं. No, I'm very happy to be here in the science project competition for Muktangan. Muktangan Vigyan Shodhika has a long tradition of teaching hands-on science to school children, and this is a natural extension for it. This shows the kinds of things that that students do after learning hands-on work. One of the things that this does is takes the fear of science out of children by making them do things and also making them do things in a more innovative way, do normal things but in a different way possible, and that is how they can also see how they can improve the gadgets they use by using simple scientific method. Otherwise it also takes science out of the classroom, which is very important. Because a lot of people fear science, think science as an artificial thing and not part of their life. These projects do that. I mean, that is why some of the very interesting projects here are to do with producing electricity in various ways to then charge a phone, do things that other people will do, like humidify your room. Love the folding bike here, which has electricity, which is powered by electricity, which is excellent. It also shows principles that can be implemented in normal things to improve them, actually building a vacuum cleaner out of a normal water bottle and using it to do things. It's very simple, taking a fan out of a broken computer and putting it in there. All this actually helps students to observe things around them and try to improve things that they are doing. या प्रकल्प प्रदर्शनात पुणे आणि ग्रामीण भागातील एकूण 60 प्रकल्प सादर झाले. पुणे मुंबई दरम्यान प्रस्तावित हायर पोलचे प्रारूप, प्लॅस्टिकला पर्याय म्हणून खाद्योपयोगी भांडी, सायकलवरील मोबाईल चार्जर, ॲटोमॅटिक व्हेंडिंग मशीन, फोल्डेबल इलेक्ट्रिक बाईक, स्मार्ट सिटीचे प्रारूप, विज्ञानातील संगीत अंडी उभवणी, भूकंपरोधक इमारती, 10-in-1 रोबोट असे विविध प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले. यातील फोल्डिंग सायकल कशी आहे ते बघा. बाईक चालणार कशावरती? ही बाईक पूर्ण इंधन वापर याच्यात काहीच वापरणार नाही. पेट्रोल किंवा डिझेल असं आपण जे वापरतो ही म्हणजे इको फ्रेंडली बाईक आहे. म्हणजे याला कशाचं पण हे लागत नाही आपल्याला. म्हणजे याच्यातून काही म्हणजे कार्बन डायऑक्साईड वगैरे काही असं निघत नाही. हे करू शकतो म्हणजे बॅटरी इथून आपण चार्ज करू शकतो. ही पूर्ण बॅटरीवर चालणारी ही बाईक आहे. इथून आपण बॅटरी चार्ज करू शकतो. इथे चार्जर पण आहे. एकदा चार्ज केल्यानंतर एक चार्ज म्हणजे 3 तासामध्ये फुल चार्ज होते ही बाईक. आणि मग एकदा चार्ज केली की 15 ते 20 किलोमीटर पर्यंत जाते. 15 किलोमीटर पर आर या स्पीडने जाते ही बाईक पूर्ण. हा म्हणजे ही कशी मी ओल्ड पीपल साठी बनवली आहे. म्हणजे ज्यांना हाताला जड पडते खूप बाकीच्या मोटर बाईक्स वगैरे साध्या, म्हणून त्यांच्यासाठी मी ही बनवली आहे बाईक. किंवा लहान मुलांसाठी पण ड्रायव्हिंग लायसन्स नसतं लहान मुलांना, तर याच्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स पण लागत नाही या बाईकसाठी. म्हणजे लहान मुलं पण चालू शकतात. म्हणजे सगळे इथं वापर करू शकतात काही नाही. आणि याच्यात काही हार्मफुल वगैरे असं नाही आपल्या इथे. जे टॉक्सिक सबस्टन्सेस असतात ना आपल्या नॉर्मल बाईकमधनं वगैरे निघणारे, त्याच्यात हे काहीही निघत नाही. म्हणजे साधं कार्बन डायऑक्साईडचं थोडं पण सबस्टन्स नाही निघत याच्यातून. पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे ही बाईक आणि फुल सेफ टू यूज आहे. आर्यन स्कूलमधील आयुष गोगटेने बनवलेल्या वायरलेस मोबाईल चार्जर कसा आहे ते त्याच्याकडून जाणून घेऊ. वायरलेस मोबाईल चार्जर आणि याला बनवायसाठी साहित्य माझं असं आहे की कात्री आहे, USB कनेक्टर आहे, कॉपर वायर, मॅग्नेट आहे, ॲल्युमिनियम फॉईल आहे, इलेक्ट्रिक टेप आहे, हे आता ॲडॅप्टर आहे आणि एक काहीतरी एक्सटेन्शन आहे आणि एक मोबाईल. आणि त्याला आता मी पहिली त्याचं प्रोसिजर असं केलं आहे
की एक USB कनेक्टर घेऊन त्याची दोन्ही टोकं कापली आहेत आणि मग त्याची तुम्हाला आता हे तसं कापलं तर दोन याचे वायर्स दिसतात आणि मग त्या दोन वायर्स नंतर जी अजून खरं तर त्याच्यात तीन वायर असतात पण जी तिसरी असते त्याला ती या दोघांना सपोर्ट करते त्याच्यामुळे मी ती कापून टाकली आहे कारण की त्यांनी स्पार्क व्हायची पण शक्यता असते आणि हे आता असं झाल्यावर मग आम्हाला त्याला असे त्याचे चार खंड तयार करायचे आहेत म्हणजे आता त्याचा फर्स्ट मी पहिले मी रोल करणार या कॉपर वायर या ॲल्युमिनियम फॉईलनी असं रोल करून झाल्यावर मग कॉपर वायरने त्याला गुंडाळून टाकणार आणि मग एकदा अजून एक इलेक्ट्रिक टेपने त्याला सील केल्यावर मग अजून एकदा त्याला कॉपर वायर लपेटणार म्हणजे तुम्हाला फायनल असं दिसेल आणि मग नंतर मी एक ॲडॅप्टर घेणार आणि मग ग्लू गन नाही तर अशा इलेक्ट्रिक टेपच्या सहाय्यतेने मी ते ॲडॅप्टरला चिकटवणार आणि मग आता तुम्हाला त्याचं वर्किंग दाखवतो. तुम्हाला इकडे दिसतंय ब्लिंकिंग, त्याला ते इंडिकेट करतं की हा मोबाईल चार्ज करतो आणि जर मी आता बंद केलं ते अजून तीन ते चार वेळा ब्लिंक करत राहील आणि खरंतर त्याला खरंतर त्याला रेड लाईट असतो पण तो रेड लाईट आत्ता अवेलेबल नाही कारण की याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाल्यासारखा वाटतोय पण तो कॉन्स्टंट राहिला किंवा चार्जिंग फास्टर होतं. याशिवायही अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांनी केले होते आणि हे सर्वच थक्क करणारे होते. यातूनच उद्या अनेक शास्त्रज्ञ निर्माण होतील हे नक्कीच. सज्जाद सय्यद, दिनमान न्यूज, पुणे.